आणि आज खऱ्या अर्थाने मी एका खूप मोठ्या बाबांना भेटलोय. केवढा मोठा? आदराने बोल, नाही तर खूप मारेल. काय चाललंय तुमचं? मला डिस्टर्ब करू नका. अरे तू काय करतोयस? मी ध्यान करतोय. असं मडक्यात कोणी ध्यान करत का? बिन संसारी बाबा करतात. अरे अरे बघा ना यार, अडकले यार सगळं अंधारे. मला खूप भीती वाटतेय. सांगितलं कोणी उतरे असले उद्योग करायला? थांब जरा, तो ओरडू नको, काढतो. थांब भीती वाटते रे. हो हो थांब जरा, थांब थांब, शांत होत जरा तू. थांब रे. ओके 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 थांब जरा. असं इथून ओके 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 थांब जरा, या बाजूनी बघतोय मी. तू आवडावडा करू नको मी ना. निघत नाही रे. तू खाली थांब विना, थांब थांब जरा. पाय पाय तू पाय घे, पाय घे, पाय घे. ओके 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 थांब 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 थांब. आता विना डोकं पुढे घे, पुढे घे, पुढे. अरे यार काय करायचं? बस जरा विचार करूया. सुम्या लागेल त्याला, आता पर्याय नाहीये. कसं बाहेर येणार? बरोबर आहे रे. फोड. ओके. नको 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 नको, प्लीज प्लीज प्लीज. मी तुमच्या पाया पडतो रे. काय करतोय? प्लीज प्लीज, मी आयुष्यभर या मडक्यात राहायला तयार आहे, पण प्लीज हे मडकं फोडू नका. का? कारण हेच मडकं बाबांनी त्यांच्या डोक्यात घातलं होत, त्यामुळे प्लीज प्लीज हे मडकं फोडू नका. याला करते, याला करते. मग बाहेर कसं येणार? थांब जरा, आपण जरा विचार करू. काका से खुले आभाळा, ती वाहणारी नदी उन्हाळा, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सरचिंब, ती निऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हासू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनेनी, ती सावरीशी सांज ओली. सुम्या आपण सकाळी सकाळी त्रास देतोय त्यांना. विनियम यातून बाहेर पडायचंय ना, मग दरवाजा वाजवायला लागणार आहे. दुसरा काही पर्याय नाही. माट असते ना जरा. राघव हसू नकोस. हसू नका, काय करू?
बघ आपण एक काम करू, काकांनी दार उघडलं ना की पहिले त्यांना सॉरी म्हणून टाकू. मी काय म्हणतो, आपण त्यांना आपल्या घरी घेऊन जाऊया का? ही बेस्ट आयडिया. गुड यार, एक मिनिट. मिसेस मोरेनी दरवाजा उघडला मग काकूंनी. अरे काळ वेळ आहे की नाही, काय चाललंय तेलवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. अरे वा, एलियन पण आलाय का तुमच्या सोबत? हॅलो काका. हॅलो विनय. विनय विनय मडक्यात? हो काका, ऍक्च्युली मी ध्यान करत होतो ना. मडक्यात? काका हा ते डोक्यात मडक असं अडकलंय आणि आम्ही ट्राय केलं तर निघत नाहीये, ते एक्सपिरियन्स नाही ना आम्हाला. मला आहे का काका, तुम्हाला त्रास देतोय त्याबद्दल सॉरी, पण काय करायचं ते सांगा ना आता प्लीज. तुम्ही आधी याला हात घ्या, हात घ्या. दरवाजावर हळू हळू सब हळू फुटेल मडक दरवाजावर आपटलं तर. रे बाबा, पहाटेचे आरडा ओरडा करू नको. बस अरे थांबा. अरे हळू 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 शांत शांत हो जरा. एक एक आम्ही सगळं प्रयत्न करून बघितले. काहीतरी काम कर, एक काम कर ना, एक काम कर. थांब सोपंय रे, करवतीने कापू आपण इथन. काय नको नको करवत नको. माझी मान आहे हो काका. ते काय लाकूड आहे का करवतीने कापायला? नाही तर काय मुद्दा आहे. हॅक्सॉने कापतो काका, लोखंड नाहीये. आलं लक्षात? एक एक सरळ वरून फोडूच की रे काका, तो फुटेल ना. काका हा हा मुद्दा आधीच बाद झालाय. अरे सुमित काय पहाटे पहाटे काय गोंधळ? गुड मॉर्निंग मिसेस मोरे. नथिंग इज गुड अबाउट दिस मॉर्निंग, लक्षात ठेवा. आधी ते काय ते बघ आधी. हे काय विनय आपला? विनय हा सकाळी सकाळी मडक्यात डोक्यात मडक घालून ध्यान करत बसला होता. हा काय कॉमेडी आहे नाही म्हणे? कॉमेडी सलोखा जरा राहू दे, इकडे लक्ष द्या दोघे. आधी हे काय करायचं ते ठरवा. काकू सांग ना, त्याला बाहेर कसं काढायचं? मला काय माहित, मी नाही कधी अडकले मडक्यात. माझ्यात अडकले ते खूप झालं काका. सुबे सुबे सुरू नाही. मी नेहमीच असतो रे, ती जरा रसिक आहे. काय लहान मुलांसमोर लहान काय काका, ते राहू द्या ना. आता काय करत आहे ते सांगा ना प्लीज. प्रयत्न कर. हा कोण आहे? मडक मानव. मडक मानव काय? अग विनय आहे हा. कोणीतरी काहीतरी सांगितलं या भडक्यात तोंड घालून आणखी काहीतरी ध्यान वगैरे काहीतरी करतो वेड्यासारखा. आता बोंबलतोय मी अडकलो म्हणून. थांबा थांबा, चला जर आपण प्रयत्न करत. आता तू हात खाली घे पहिल्यांदा, हात खाली इकडे. त्यांच्या मानेला तूप लावा म्हणजे लगेच निघेल मडक. अरे हो, हे मला कसं नाही सुचलं. पटकन घेऊन कंस, तुला कसं काय सुचलं हे? तू एक काम कर, तू त्याला असं तूप लाव मानेला, आम्ही दोघं ते असं हळूहळू काढतो. तू लाव, तू लाव. मी अजिबात नको. मी का लावते बा? विनय मॅडम हलू नको, हलू नको, हलू नको. तोंडात नाही घालायचं. विनय हे काय प्रताप करून ठेवलेस तू? कोणी सांगितले तुला हे उद्योग करायला? नाहीतर काय? बाबांनी नागपूरकरांनी? नाही हो काका, बिनसंसारी बाबा नावाचा नवीन गुरु केलाय यांनी आता. काय म्हणजे बाबांनी असं सांगितलं की पोपटाला पण असंच मडक्यात बसून बोलायला शिकवतात?
म्हणजे ते शब्द सतत त्या पोपटाच्या कानावर पडतात आणि मग मडकं काढलं की ते सगळं घुमत राहत. म्हणून मी पण असं. अरे विना पोपटस का तू त्यात मडकत तो काय याला सांगायचं रे. अरे बापरे बाबा वेडायस का. नाही बाबांना फोनच करतो. सॉरी सॉरी काका परत असं नाही करणार. सॉरी काका काकू सॉरी तुम्हाला पार्टे उठवलं त्रास दिला. लवकर हात दे पकड. काय यात या मायरच्यांनी माझ्या डोक्यावर करून ठेवलेलं कर्ज आहे. कर्ज चांगला हुंडा देतो ते तुम्हाला. तुम्हीच नाही म्हणले. मग मला विकत घ्यायला निघाला होता तुझा बाप म्हणून नाही म्हटलो. तर मंडपात जाताना मला परत विचारतो हुंडा पाहिजे का. असा राग आला होता ना मला. ते राहू दे यात काय ते सांगा. ज्वारी बाप्पा आधी नाही कानाचे पोट्टे घेऊन नसते का गेले. त्यांच्यासाठी ठेवली होती काढून पण गेले निघून घाई घाईत. कोणी सांगितलं होतं घुम्यासारखं बसायला. जास्त बोलू नको. त्याला फोन लाव आणि विचार ज्वारी पाठवायची का. इथून एसटी चढवतो तिकडे घेतील उतरून. मले काम आहे तुम्हीच लावा फोन. मला गरज नाही त्याच्याशी बोलायची. तुला गरज असेल तर कर फोन नाही तर राहू दे माझी ज्वारी इथं. थांबा थांबा मले फोन लावून द्या. थांबा द्या मी बोलते. चुकून घे हे पण लवकर. बाय माणसाच्या वर आहे राग यांचा. हॅलो. हॅलो बाप्पा. हाय. कसा आहेस तू. मी बरा आहे आई. तुम्ही कसे आहात. म्हणजे तू बाबा. ते आहे तसेच फुगलेले. ते राहू दे तू कामाला निघाला ना बाप्पा. नाही आई मी आज घरीच थांबतोय. का बाप्पा बरं नाही का तुले. नाही मी बरा आहे पण. हा बाप्पा साखरपुड्याचा इशारा डोक्यातनं जात नाही ना तुझ्या. नाही अग असं काही नाही. हा बाबा ते राहू दे मी काय विचारते. आम्ही ज्वारी काढली होती ती द्यायची राहून गेली. पाठवून देऊ का तुले. हो आई चालेल दे पाठवून. तसे मी आजपासून भात बंद करणार आहे. का बाप्पा. अग ते मला आमच्या बिनसंसारी बाबांनी सांगितलंय. कोणी. काही खूप मोठे बाबा आहेत खूप प्रसिद्ध. हा. त्यांचा शरीर शास्त्रावर खूप अभ्यास आहे आणि योग अभ्यासही चांगला आहे. काय काय अभ्यास. त्यांनीच मला सांगितलं की भात बंद कर म्हणजे तुझा स्थूलपणा आपोआप कमी होईल. काय होईल. स्थूलपणा. बाप्पा काय काय. जाडेपणा. हा बाप्पा मला भी भात बंद करावं लागेल का. हो आई मी तर म्हणतो तुम्ही दोघही थोडे दिवस भात बंदच करा. आणि आमचे बिनसंसारी बाबा जे काही व्यायाम किंवा व्रत सांगतील ना ते मी तुम्हाला सांगत राहीन. ठीक आहे. बर बाप्पा ते पोत पाठवून देते हा तुले. हा. हो आई थँक्यू. ठेवू. ओके बर. आजपासून भात बंद. ऐकलं का. आजपासून भात खायचं नाही सांगून ठेवते. हे बघ आकांक्षा मी आणि काव्या आम्हा दोघींनाही असं वाटतंय की तू विनयला सरळ सांगून टाकावंस की तुझं त्याच्यावर प्रेम आहे. आणि बघ स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. विनय भोळा आहे ग. भोळा. आणि मी नाही. मला आता तसं काही करायचं नाही. म्हणजे तुझं आता प्रेम नाहीये का विनयवर. माझं त्यांच्यावर प्रेम होत. होत. एक मिनिट. म्हणजे म्हणजे माझं त्यांच्यावर प्रेम होत आणि आता सगळं संपलंय. हे बघ आकांक्षा तू ना तू जरा शांत हो. का शांत होऊ शालमली. मी तयार होते ना साखरपुड्यासाठी. हो बाळा हे बघ आम्हाला मान्य आहे की तू तयार होतीस पण
विनयला कुठे माहित होतं की तू तयार आहेस? हा त्यांनी एकदा विचारायला होतं ना, एकदा एकदा विचारलं असतं तर मी हो म्हटले असते. ज्या अर्थी मी अंगठी घातली त्यांना समजायला हवं होतं ना की मी तयार आहे साखरपुड्यासाठी, तरी त्यांनी साखरपुडा मोडला. तुम्ही दोघी जर माझ्या जागी असता तर तुम्हालाही वाईट वाटलं असतं ना. आणि मला राग आलाय म्हणून मी नाही म्हणते, पण ज्या माणसाचं माझ्यावर प्रेमच नाहीये त्याला मी नवरा म्हणून कसं स्वीकारू? आणि मला खरंच असं वाटतं, खरंच, की लग्न फक्त त्याच्याशी करावं ज्याचा आपल्यावर प्रेम असेल. आकांक्षा, हे बघ, आम्ही तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज सगळी सिच्युएशन समजून तू एक योग्य. काव्या, मी समजूनच घेते ना, नाही घेते का समजून? तुम्ही दोघीही माझ्या मैत्रिणी आहात, मला इथे बोलवलं एवढं छान समजवताय. आय रिअली रिस्पेक्ट दॅट अलॉट, खरंच थँक्यू दोघींनाही. पण प्लीज यापुढे या विषयावरती नको बोलूयात आपण. अगं बाय. काय नशीब यार विनयचं, आधी नोकरी गेली आणि आता आकांक्षा सुद्धा गेली. नोकरी गेली का? अगं त्यांनी बॉसला सांगितलं होतं की मला फक्त 2 दिवसाची सुट्टी हवी आहे. बघितलं ना किती दिवस झाले आपल्याला. ओ शिट, काय फालतूगिरी आहे. नोकरी काढून कशी काय घेऊ शकतात सुट्टीसाठी? तर असं आहे, मी त्यांना म्हटलं मग असं काम करायचं असेल तर आपण कधी करू शकतो, तसं करायचं नसेल तर मग आपल्याला वेगळं काम. गुड इव्हनिंग. ओ गुड इव्हनिंग काका. गुड इव्हनिंग. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब करायचा हेतू नव्हता माझा, पण मला ना थोडीशी मदत हवी होती. काय झालं काका? म्हणजे काय होत आहे की गेले काही दिवस ना आम्ही श्रीकांतला कॉन्टॅक्ट करायचा खूप प्रयत्न करतो पण होतच नाही. म्हणजे होत आहे काय की कधी त्याचा फोन लागत नाही, कधी लागतो कधी तो उचलतच नाही आहे. म्हणजे काहीतरी काळजी वाटते. बरोबर आहे, पण काका तुम्ही काही काळजी करू नका, तो तुम्हाला कॉलबॅक करेल. नाही, तेच, तो कॉलबॅक करत नाहीये हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे असं कधीच होत नाही रे की आमचा फोन गेला, मिस कॉल गेला की त्याने कॉलबॅक नाही केला, असं कधीच घडलेलं नाहीये. त्यामुळे जास्त काळजी वाटते. काका तुम्ही काळजी करू नका, आपण एक काम करूया का, त्याला मेसेंजरवर मेसेज करूया. राईट, हा आत्ता लगेच जमेल का जरा? म्हणजे ऑफकोर्स, आत्ता लगेच करू. काळजी वाटते श्रीकांत. आणि ना मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं की तो बरा आहे ना, म्हणजे काय करतोय कसं करतोय एवढंच, म्हणजे जास्त नको. तुम्ही नका काळजी करू, बिझी असेल कुठेतरी. येस, आणि मी मेसेज केलेला आहे त्याचा रिप्लाय आहे. काय लिहिलंय? म्हणजे मला फक्त एवढंच हवं होतं की तो कुठं आहे, कसा आहे आणि व्यवस्थित आहे ना. बस सगळं त्याला लिहिलंय, तो रिप्लाय करेल तुम्हाला. काका मी एक काम करू का, मी सुद्धा मेसेज करतो. गुड आयडिया. म्हणजे आपल्या दोघांपैकी कोणाला तरी रिप्लाय करेल ना. आणि काका तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तो कॉलबॅक करेल. हो, मी लगेच करतो मेसेज. थँक्यू. मीच काय, मी करतो काका मेसेज. चला. आज आता काय नवीन प्रकारे कोण असतो? बहुतेक आज आपला बळी देणार. चल बघू. तू जा बघ.
सगळा काय प्रकार आहे? या अंगठ्या मला बाबांनी दिल्या. या खड्यांच्या आणि धातूंच्या ऊर्जेचा आपल्या शरीरातील अवयवांवर चांगला परिणाम होतो असं बाबांचं म्हणणं काय? आणि हे खडे आणि धातू अतिशय दुर्मिळ आहेत. तू काय बोल, त्याला मानसोपचाराची गरज आहे. अरे अरे काय अरे भोतरीच्या, हे बघ विना, या सगळ्यावर नाही रे, स्वतःवर विश्वास ठेव. हे सगळं आपल्या मनाचे खेळ असतात. आमचंही हे सगळं करण्याची काही एक गरज नाही. सगळं ठीक होईल ना रे? कोर्स. अरे सगळं ऑलरेडी ठीक आहे, पण ते अजून ठीक होण्यासाठी मी हे सगळं करतोय. चला, पूजा तर झालेली आहे. बाबांनी सांगितलंय बरोबर 7:07 ह्या अंगठ्या बुटांमध्ये घालायच्या. 7:07 हा संसारी बाबा नाही, बिन संसारी. हा तो जो कोणी येतो चांगलाच धंद्याला लावलं याला. त्यांच्याबद्दल जर तू आता आदराने बोलला नाहीस तर खरंच मार खाशील माझा. हा चला, 7:07 झालेली आहेत. अंगठे आता मी दूर येतो. एक बाजूचे बघ, बाजूच्या थोडे लूज आहे. हा ही होय खेळ. अस दोरा बांधूय का? अरे मला सांगायचं, मी मापाच्या नसते आणल्या. तुझ्या बाबांनी तुला मापाच्या अंगठ्या दिल्या दिसत नाहीत, गळ्यात बांधून फिरा आता. सुमित थँक्यू, खूप चांगली आयडिया ही. तसे बाबांनी हा धागा मला मंत्रून दिलेलाच आहे. तो ह्यात अंगठ्या ओवतो आणि त्या गळ्यात बांधतो, म्हणजे 2-in-1. खरंच गळ्यात बांधणारे सांगत्या? यु आर आउट ऑफ युअर माइंड विन्या. कर, तुला काय हवं ते कर, गोंधळ घाल. मी बांधणार. अरे थँक्यू बाबा. राग दे दे. थँक्यू. सावकाश गळा आवळू नकोस माझा. काय एकदम तू थोड थोड लूज एवढं ठीक आहे. ठीक आहे.